दापोली जालगावमधून ब्रेकिंग न्यूज येते आहे. जालगावमध्ये 16 दिवसात तिसरी चोरी काल रात्री झाली आहे. सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील श्रीराम मंदिर काल रात्री चोरट्यांनी फोडलं आहे. दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील श्रीराम मंदिराचा कडेकोंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर येथे असलेली स्टीलची दानपेटी या चोरट्यांनी उचलून देवळाच्या मंदिराच्या बाहेर नेली आणि त्यातला पैसा अडका हा संपूर्ण चोरट्यांनी चोरला असून ही पेटी आणि स्क्रूड्रायव्हर हा रानामध्ये फेकून दिला. आपण पाहतो आहोत दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठेत येथील राम मंदिराची ही दृश्य आहेत. येथील परिसरातच रानामध्ये चोरट्यांनी ही दानपेटी फेकून दिली आहे. याबाबत या मंदिराचे अध्यक्ष मुसलोणकर गुरुजी, त्याचप्रमाणे पोलीस पाटील शिंदे, मिलिंद शेठ आणि पुजारी बुटाला यांनी माहिती देताना सांगितलं. सकाळी आमचे देवळाचे पुजारी श्री बुटाला हे देवळाजवळ आले असता त्यांना प्रथमदर्शनी देवळाचे बाहेरील कडीकोंडा फोडलेला मिळाला आणि म्हणून त्यांनी आमचे अध्यक्ष मुसलोणकर आणि मी म्हणा शेखर मेहता अशा सगळ्यांना कल्पना दिली की बाबा देवळाचे अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्यक्षदर्शनी आम्ही येऊन पाहताना बाहेरची कडी कोंडा तोडलेला असून त्या गाभाऱ्याचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे. गाभाऱ्यातील काही वस्तू इथंच हल्लेल्या दिसून येत आहेत आणि प्रथमदर्शनी देवळाच्या परिसरात पाहणी केली असता साधारण दक्षिणेच्या बाजूला ती पेटी देवळापासून साधारणपणे 20-25 फुटावर पडलेली असून तिच्या बाजूला एक स्क्रूड्रायव्हर दिसत आहे. जालगाव श्रीराम मंदिराची दानपेटी चोरट्यांनी चोरली आहे. यापूर्वीच 18 ऑगस्ट रोजी रात्री जालगावमध्येच एक मोबाईल शॉपी आणि एक हॉटेल हे चोरट्यांनी फोडलं होतं. आजपर्यंत त्यांचा तपास लागला नाही. यापूर्वीही दापोली तालुक्यातील अंजर्ले या ठिकाणची 2 मंदिरात चोरी झाली. सातत्याने मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारण्याचं सत्र हे सुरूच ठेवलं आहे. नागरिकांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबतीत नागरिकांकडून पोलिसांनी तातडीने आणि अत्यंत चपळाईने या भुरट्या चोरांना गजाआड करावं अशी आग्रही मागणीही यानिमित्ताने होते आहे. दापोली तालुक्यातील अनेक मंदिरांमध्ये अशा चोऱ्या ह्या वारंवार होताना दिसत आहेत. दापोली तालुक्यातील या जालगावमध्ये मात्र गेल्या 16 दिवसात तिसरी चोरी झाल्यामुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीनं आणि अत्यंत शीघ्रगतीने या चोरट्याला गजाआड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील श्रीराम मंदिर काल रात्री चोरट्यांनी चोरून दानपेटीतील पैशांवर मारला डल्ला. विशेष प्रतिनिधींसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.